शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केलंय। अजित पवार हे काँग्रेसच्या आमदारांना त्रास द्यायचे, निधी देत नसत असं नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत, त्रास देतात, अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या। तशात तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही आपल्याकडे केल्या होत्या असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे। त्यानंतर मी शरद पवार आणि अजित पवारांना भेटलो आणि त्यासंबंधीच्या भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी म्हटलं। काँग्रेस पूर्ण ताकदीने शिवसेनेच्या मागे उभी राहील असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं। ते म्हणाले की आम्हाला सत्तेचा कोणताही मोह नाही, त्यामुळे जनतेसाठी आम्ही लढत राहू। महाविकास आघाडीसोबत काँग्रेस राहील, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही तर ईडीच्या भीतीमुळे बंडखोर आमदारांनी हे पाऊल उचललं असून त्यामागे भाजप आहे। हे सरकार 5 वर्ष चालेल, भाजप सत्तेसाठी कोणत्या थराला जातं हे देशातील जनतेला पाहू द्या। प्रत्येक पक्षाला आपली स्ट्रॅटेजी तयार करण्याचा अधिकार आहे। मागील सरकारच्या काळातही शिवसेना मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरत होते, आताही तसंच काहीसं घडतंय। महाविकास आघाडीत आम्ही आहोत, जर शिवसेनेने काही निर्णय घेतला तर आम्ही तयार आहोत, जर काही वेगळा विचार झाला तर आम्ही विरोधी पक्षात बसायला तैयार आहोत। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree, 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी gives you a degree or diploma with a job। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर।